अरे काय बघताय, मीच आहे तुमचा लाडका भाऊ धैर्यशील पाटील, आणि तुमचा सर्वांचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजेच आपल्या हक्काची यूट्यूब चॅनल मी पिल्युकरवरती सहर्ष स्वागत करतो. तर आज का नाही मी तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे. उत्सुक झाला का नाही सगळे? नाही होईलच पाहिजे. आता कसंही चैत्र महिना चालू झाला आहे, नवीन वर्ष चालू झालं आहे आपलं, बऱ्याचशा देवांच्या यात्रा चालू आहेत, बरोबर का? तर मी पण तुम्हाला एका अशाच यात्रेला घेऊन चाललो आहे. आता येणार ना? नाही, मला माहीत आहे हो, तुमच्या माग कामाचा लई लोड आहे, जायला टाइम भेटत नाही, म्हणून हा तुमचा भाऊ आहे ना, नेतोय की तुम्हाला देवदर्शनाला, तर येत आहे ना, यायलाच पाहिजे. तर चला, आज तुम्हाला नेतो शंभू महादेवांची नगरी चिकर शिंगणापूरला. चला आणि हां, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर थोडं कष्ट घ्या, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवरचं नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील सगळ्यात आधी. तर चला, या समोर दिसणाऱ्या डोंगर रांगांवरतीच शिखर शिंगणापूर वसलेले आहे. सातारा जिल्ह्यातील व छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरला दरवर्षी चैत्र महिन्यात यात्रेला खूप दूरवरून भाविक येत असतात. अशा पद्धतीनं चालत खांद्यावर कावड घेऊन येत असतात बघा लोक. यात्रा आता नुकतीच भरायला लागलेली आहे आणि गर्दी पण भरपूर व्हायला लागली आहे. आता गर्दीतून वाट काढत आपण चाललोय आता मंदिराकडे. बघू शकताय विक्रेत्यांची दुकानं उभी राहायला लागलेली आहेत आणि गर्दी पण भरपूर वाढायला लागली आहे बघा. खूप जिक्रीच काम असतंय अशा गर्दीतून डबल सीट मोटरसायकलवर जाणं. आता आपण जवळजवळ मंदिराजवळ पोहोचलेलोच आहे, थोडंसंच लांब राहिले मंदिर. आता हर हर महादेव. पहिल्यांदा आपण आता प्रसाद खरेदी करूया.
दर्शनाला बघा किती गर्दी आहे. आपली बंधू बंदी मंदिराचे बांधकाम कलर काम बांधकाम चालू आहे. गर्दीत मंदिरात जाणं शक्य न झाल्यामुळे आम्ही मात्र बाहेरूनच शिखराचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. गर्दी बघा, अशा वेळेस ना आपली लहान मुलं आणि आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळणं खूप गरजेचं असतंय, कारण एकदा हरवल्यावर लवकर सापडत नाही. तर आता तुम्ही बघितलं शिंगणापूरचं मंदिर. आता तुम्हाला थोडक्यात पण महत्त्वाचं म्हणजे जिथून भूतोजी बाबा तेली म्हणजे तेलेभूतांची कावड वरती येते तो मुंगी घाट दाखवायला घेऊन चाललो आहे. तर चला मुंगी घाट बघूया आपण. केवळ देवाच्या भक्तीच्या जीवावरच मानवी साखळीच्या मदतीने या घाटाच्या पायथ्यापासून वरपर्यंत कावड आणली जाते. ऐक नाही थरा रक्षण. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं का. धन्यवाद. सबस्क्राईब पण नक्की करा.